आणि यानंतर बातमी आहे आपल्या राज्यातनं. राज्यभरात झालेल्या जोरदार पावसानंतर ठाण्यामधल्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ठाणे म्हणजे खरं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शहर आहे, पण त्याच ठाण्यात सध्या वाहन चालकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळे रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय. शहरात ट्रॅफिक जाम होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला कोणता स्पॉट असेल तर तो म्हणजे हा साकेतचा ब्रिज. या साकेतच्या ब्रिजवर असलेल्या खड्ड्यांमुळे आणि निमुळत्या रस्त्यांमुळे वर्षभर या ब्रिजवर ट्रॅफिक असतं, पावसात तर ते आणखीन वाढतं कारण याच्यावर खड्डे असतात. मुख्यमंत्रींना हेच सांगायचं आहे की रोडचं काहीतरी करा, आमची कमरेची वाट लागते. नवीन मुख्यमंत्री झालेत, काहीतरी करायला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी. आणि एवढं ट्रॉफिक जाममध्ये किती पेट्रोल वाया जातो, किती आमचा टाइम वेस्ट जातो. आम्हाला अर्जंट जायचं आहे, पेशंट घेऊन जायचं आहे, कसं जायचं विचार करायला पाहिजे मुख्यमंत्रीने. ठाणे शहरात ज्या ठिकाणी हमखास वाहतूक कोंडी दिसून येते असं आणखीन एक स्थळ म्हणजे कळवा नाका. कळवा नाका इथे असलेला जो खाडीवरचा पूल आहे तो अतिशय निमुळता आहे. त्याच्यामुळे नवी मुंबईतून ठाण्यामध्ये येणारी, कळव्यात येणारी, त्याचबरोबर ठाण्यातून नवी मुंबईला जाणारी जी अवजड वाहनं आहेत, जी लहान वाहनं आहेत, ती हमखास इथे येऊन थांबतात आणि दिवसभर या ब्रिजवर वाहतूक कोंडी असते किंवा स्लो मुव्हिंग ट्रॅफिक देखील आपल्याला बघायला मिळतं. आता आम्ही अर्जंटली आम्ही गावी चाललोय, हा असा त्रास होतोय. माझी त्यांना विनंती आहे, भले तुम्ही आता ते नवीन सरकार स्थापन केलंय, किती दिवस टिकेल मला माहिती नाही, पण जरा आमच्याकडे पण गरीबाकडे लक्ष द्या जरा. मुंबई नाशिक महामार्गावर असलेला खारेगावचा टोल नाका हा देखील ठाणे शहरातल्या वाहतूक कोंडीसाठीचं एक कारण आहे. इथला टोल बंद होऊन अनेक वर्ष झाली आहेत तरी देखील इथे आसपास असलेल्या रस्त्यावर जे खड्डे पडले आहेत त्यामुळे या रस्त्यावर ट्रॅफिक जाम होतं आणि ते ट्रॅफिक जाम ठाणे शहरापर्यंत पोचतं आणि त्यामुळे ठाणे शहरात देखील ट्रॅफिक जाम बघायला मिळतं. ठाणे शहरातल्या ट्रॅफिक जामसाठी खारेगावचा टोल नाका अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. हे जे रस्ते इतके ठाण्याचे, किती 2 वर्ष मी ट्रॅव्हल करते अशी ठाणा मलाडून भिवंडी, 2 वर्ष असेच रस्ते आहेत. त्यांचं क्षेत्र आहे, त्याच्यात तरी काम करायला पाहिजे आता त्यांनी. ठाण्यातील वाहतूक कोंडीची सुरुवात ही ठाण्याच्या वेशीपासूनच होते, म्हणजेच कोपरीचा जो उड्डाणपूल आहे त्या उड्डाणपुलावरच येणाऱ्या आणि जाणाऱ्या मार्गिकेवर दिवस रात्र वाहतूक कोंडी असते आणि याचमुळे ठाणे शहरामध्ये जाण्यासाठी जवळजवळ 1 ते 1.5 तास कधीकधी लागतो. याचं देखील कारण हेच आहे की नवीन बांधलेल्या कोपरी पुलावर खड्डे पडलेले आहेत आणि आणखीन 4 ज्या मार्गिका सुरू होणार होत्या त्या अजूनही सुरू झालेल्या नाही आहेत. त्यामुळे केवळ 4च मार्गिकांवर सध्या मुंबई आणि ठाण्यातल्या गाड्या धावत आहेत आणि हेच कारण आहे या मुंबईच्या आणि ठाण्याच्या वेशीवर देखील वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे केवळ ठाणेच नाही तर राज्यातल्या बहुतांशी शहरांमध्ये रस्त्यांची अशी चाळण झाली आहे आणि लोकांना अतोनात हाल सहन करावे लागतात. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.